नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालय गोवेलीच्या शिक्षकांनी साजरी केली पर्यावरणपूरक वटपौर्णिमा। वटपौर्णिमा हा भारतीय सुवासिनी महिलांच्या जिव्हाळ्याचा सण। जगभर वटवृक्षाची पूजा करून हा सण साजरा केला जातो। सध्या वाढत्या औद्योगिकरणामुळे, शहरीकरणामुळे, विकास कामांमुळे वटवृक्षांची संख्या कमी झाली आहे। पण त्याचबरोबर पर्यावरणाचे व जैवसाखळीचे संवर्धन करणाऱ्या देशी झाडांचीही संख्या झपाट्याने कमी होत आहे। मुळात भारतीय सण उत्सव हे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे आहेत। मात्र सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याच्या नादात व अज्ञानामुळे आजच्या सण उत्सवांना कृत्रिमता, बीभत्सपणाचे स्वरूप मिळाले आहे। भारतीय सण उत्सवांचा खरा उद्देश विद्यार्थ्यांना समजावा यासाठी जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालय गोवेलीच्या शिक्षकांनी आगळी वेगळी वटपौर्णिमा साजरी केली। सर्व महिला शिक्षकांनी घरून आंबा, जांभूळ, वड, पिंपळ, उंबर, पेरू, कडुनिंब अशी जैवविविधता जपणाऱ्या देशी झाडांची रोपे आणून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले। तसेच या झाडांचे पालकत्व स्वीकारले। शिक्षिकांसोबत विद्यार्थिनींनी देखील वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे व्रत अंगीकारले। या प्रसंगी कुमारी नेहा केने हिने आपल्या देवी आवाजात संत तुकाराम महाराजांची वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही अभंग रचना गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।